आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. रयतचा शताब्दी, श्री पद्माराजेचा अमृत, सौ रुक्मिणी पांडुरंग माणेचा रौप्य महोत्सव, 6 ऑक्टोबर रोजी संयुक्त महामेळावा, त्रिवेणी संगम. रयत शिक्षण संस्थेचा शताब्दी महोत्सव, श्री पद्माराजे विद्यालयाचा अमृत महोत्सव आणि सौ रुक्मिणी पांडुरंग माने रहिमतपूरकर कन्या माध्यमिक विद्यालयाचा रौप्य महोत्सव असा त्रिवेणी संगम येत्या 6 ऑक्टोबर रोजी संयुक्त महामेळाव्याच्या रूपाने आयोजित करण्यात आला आहे. तत्पूर्वी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण कर्मवीर बहुराव पाटील यांच्या 131व्या जयंतीनिमित्त शुक्रवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता जयंती सोहळा आणि गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केला आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जयसिंगपूर कॉलेजचे प्राचार्य डॉ राजेंद्र कुंभार हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य आणि स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य के एस संगपाळ हे असून जयसिंगपूर कॉलेजचे उपप्राचार्य आप्पासाहेब पुजारी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर शनिवारी दिनांक 6 ऑक्टोबर रोजी रयत शिक्षण संस्थेचा शताब्दी महोत्सव, श्री पद्माराजे विद्यालयाचा अमृत महोत्सव आणि सौ रुक्मिणी पांडुरंग माने रहिमतपूरकर कन्या माध्यमिक विद्यालयाचा रौप्य महोत्सव अशा त्रिवेणी संगमानिमित्त माजी विद्यार्थी, देणगीदार, संस्थेचे हितचिंतक, स्कूल कमिटी सदस्य आणि जनरल बॉडी सदस्य या सर्वांचा संयुक्त महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन समाजभूषण माधवराव बाळकृष्ण मोहिते दादा हे असून कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख हे प्रमुख अतिथी आणि वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यास रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विभागाचे सहसचिव व्ही एस महाडिक, संस्थेच्या दक्षिण विभागाचे इन्स्पेक्टर के बी मालुसरे आणि सहाय्यक इन्स्पेक्टर वाय बी सावंत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. हे दोन्ही कार्यक्रम शिरोळच्या श्री पद्माराजे विद्यालयाच्या श्रीमती केशरबाई पन्नालाल मानधने क्रीडांगणावर संपन्न होणार आहे. महानकर न्यूजसाठी शिरोळहून चंद्रकांत भाट. रयत शिक्षण संस्थेची स्थापना 4 ऑक्टोबर 1919 रोजी झाली आणि रयत शिक्षण संस्था 4 ऑक्टोबर 2018 रोजी 100व्या वर्षात पदार्पण करीत असून शताब्दी वर्षाचा शुभारंभ आम्ही पद्मराजे विद्यालयात दिनांक 6 ऑक्टोबर 2018 रोजी करीत आहोत. या कार्यक्रमासाठी माननीय इंद्रजित देशमुख साहेबांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे. त्याचबरोबर पद्मराजे विद्यालयसुद्धा 1944 साली स्थापना झाली आणि पद्मराजे विद्यालयाला यावर्षी 75वे वर्ष होत आहे. त्यानिमित्त अमृत महोत्सव आणि संस्थेचा शताब्दी महोत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करीत आहोत आणि यासाठी सर्व ग्रामस्थ माजी विद्यार्थी या सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे अशी मी नम्र विनंती करतो आणि आपल्या शाळेचं उज्ज्वल नाव असंच भरभराटीस येऊ अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. मग यानिमित्त आपण शाळेमध्ये विविध उपक्रम सुरू करीत आहोत. त्यापैकी एक म्हणजे आपण कर्मवीर बॉटॅनिकल गार्डन याचा शुभारंभ आपण करणार आहोत. त्याचबरोबर फली फ्युचर ॲग्रिकल्चर लीडरशिप ऑफ इंडिया याचा जो संस्थेमार्फत राबवला जाणारा कार्यक्रम आहे तोही आपण त्याचा शुभारंभ करीत आहोत. तसेच रवींद्रनाथ टागोर यांच्या स्वप्नातली निसर्गातली शाळा असा एक वर्ग आम्ही या ठिकाणी सुरू करीत आहोत. तर असे अनेक उपक्रम आम्ही या वर्षामध्ये नवीन सुरू करत असून पद्मराजे विद्यालयाला एक उत्तुंग यश मिळवण्याच्या दृष्टीनं आमची वाटचाल अशीच चालू राहील. आपल्या सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असावेत.